इयत्ता 8वी विषय मराठी घटक कथा उपघटक सावलीतून जा आणि सावलीतून या। आळस हा माणसाचा फार मोठा शत्रू आहे। आळस झटकून प्रामाणिकपणे काम केल्यास हमखास यश मिळते हे या कथेतून लेखकाने अतिशय मार्मिकपणे सांगितले आहे। प्रस्तुत पाठ छोट्या मोठ्या गोष्टी या पुस्तकातून घेतला आहे। एका गावात एक खूप श्रीमंत माणूस राहत होता। त्याचे नाव होते गणेशराव। खूप जमीन जुमला शेतीवाडी होती त्यांची, शिवाय 2-3 दुकानही। पण एवढी श्रीमंती असूनही गणेशरावांना गर्व नव्हता, कारण त्यांचे हे सगळे खूप कष्ट करून मेहनत करून कमवले होते। त्यांना 2 मुले होती। एक होता खूपच आळशी, सकाळी उशिरा उठायचं, त्यानंतर मस्त लोडायचं, भूक लागली की जेवायचं, काम करायचं तर त्याला भयंकर कंटाळा। या शिवलाचे नाव होते अवी, त्याचा भाऊ रवी। त्याचा स्वभाव मात्र अवीच्या अगदी विरुद्ध। सकाळी लवकर उठून तो व्यायाम करायचा, अभ्यास करायचा, वडिलांना त्यांच्या कामात मदत करायचा। अवी आणि रवी दोघेही आता चांगले मोठे झाले होते। गणेशरावांना आळशी अवीची खूप काळजी वाटायची। आता त्यांचेही वय झाले होते। शेवटी खूप विचार करून त्यांनी दोन्ही मुलांना जवळ बोलवले। अवी रवी, अरे बरेच दिवसापासून विचार करतोय, आता माझे वय झालंय, जरा यात्रा करून यावी म्हणतो। ठीक आहे बाबा, पण इथला सगळं कारभार कोण चालवणार, रवीने विचारले। गणेशराव म्हणाले, जमीन दुकाने सगळे तुम्हा दोघांमध्ये सारखे वाटून टाकणार आहे। दोघांनी आपापल्या वाट्याला आलेली संपत्ती सांभाळायची वाढवायची। बाबा तुम्ही परत कधी येणार, अवीने विचारले। वर्षभर तरी फिरण्याचा माझा विचार आहे, गणेशराव म्हणाले। गणेशरावांनी हळूहळू आपली यात्रेला जाण्याची तयारी सुरू केली। आपल्या संपत्तीचे 2 सारखे भाग करून त्यांनी अवी आणि रवीला दिले। जाण्यापूर्वी एक दिवस त्यांनी दोघांनाही जवळ बोलवून म्हटले, अवी रवी, उद्या मी निघणार, जाण्यापूर्वी तुमच्याशी थोडे बोलायचे आहे। आपली शेती माती दुकाने नीट सांभाळा। त्याकरता मी सांगतो त्या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। कोणत्या हो बाबा, रवीने विचारले। गणेशराव म्हणाले, पहिली गोष्ट, रोज सावलीतून कामाला जा आणि सावलीतूनच घरी या। दुसरी गोष्ट, रोज गोड खा। आणि तिसरी गोष्ट, आजूबाजूच्या प्रत्येक गावात एक एक घर बांधा। या 3 गोष्टींचे पालन तुम्ही केले तर तुम्ही सुखाने राहाल। गणेशराव यात्रेला निघून गेले। इकडे अवीला वाटले, बाबांनी सांगितले 3 गोष्टी तर अगदी सोप्या आहेत। कामाला सावलीतून जा व सावलीतून ये, असे बाबांनी सांगितले। चला, घरापासून दुकानापर्यंत, शेतापर्यंत मांडवच घालून घेऊया। त्याप्रमाणे त्यांना मांडव घालून घेतला। वडिलांनी सांगितल्याप्रमाणे रोज पकवानाचे जेवण सुरू केले आणि आजूबाजूच्या गावांमध्ये घर बांधणेही सुरू केले। एवढा सगळा खर्च आणि काम मात्र काहीच नाही, त्याला व्हायचा तोच परिणाम झाला। त्याची संपत्ती झपाट्याने कमी होऊ लागली। पण रवी मात्र आपल्या वडिलांचा उपदेश नीट समजून घेतला होता, त्यामुळे त्याची संपत्ती मात्र वाढत होती। होता होता वर्ष संपले। गणेशराव आपली यात्रा संपवून घरी परत आले। अवी रवी धावताच त्यांना भेटायला आले। गणेशरावांनी अवीला विचारले, काय रे, कसं काय चालू आहे? अवी चिडून म्हणाला, वा बाबा, छान उपदेश केला, तुमच्या उपदेशाप्रमाणे मी वागलो, काय परिणाम झाला? मी कंगाल झालो। रवी तुझे चालू कसे आहे, तुझे कसे चालू आहे, गणेशरावांनी विचारले। बाबा मीही तुमचा उपदेश पाळला, सावलीतून कामाला गेलो आणि सावलीतून आलो, म्हणजे
सकाळी लवकर उन्हे व्हायच्या आत कामाला गेलो आणि ऊन उतरल्यावर परत आलो. दिवसभर कष्ट केल्यामुळे रोजची भाजी भाकरी मला पकवानासारखी गोड लागत असे आणि सगळ्यांशी प्रेमाने वागल्यामुळे अडचणीच्या वेळी मदत केल्यामुळे आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये बरेच लोक माझे मित्र झाले आहेत. त्यांच्या घरी मी हक्काने जाऊ शकतो. त्यांचे घर म्हणजे माझे घरच झाले आहे. म्हणजेच प्रत्येक गावात माझे घर आहे. त्यामुळे माझा धंदा चांगला वाढला आहे. गणेशराव अविला म्हणाले, बघ माझ्या उपदेशाचा खरा अर्थ रवीने समजून घेतला. तू फक्त शब्द ऐकलेस आणि त्याचे पालन केलेस. त्यात माझी चूक काय? अवी खजील झाला. तो म्हणाला, बाबा आता मीही रवी सारखे काम करीन आणि यशस्वी होऊन दाखवीन. ते ऐकून गणेशरावांना खूप आनंद झाला.